आज सकाळी साताऱ्यामधील यवतेश्वर घाटामध्ये हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये देश विदेशातील नामवंत स्पर्धक सहभागी झालेले होते बेळगावमधील आनंद गावकर या स्पर्धकानं प्रथम क्रमांक पटकावला तर साताऱ्यातील विशाल कामिरे आणि उत्तराखंडमधील मोहित सिंग यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावलेला आहे आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी नोंद झालेली राज्यभरातील सगळ्यात मोठी स्पर्धा मानली जाते ती हिल हाफ मॅरेथॉन सातारा जिल्ह्यातील जी घाटमात्यांवरती जी स्पर्धा आहे ती स्पर्धा हे आपण पाहतोय अतिशय उत्साहाचं वातावरण या स्पर्धकांमध्ये पाहायला मिळते आहे साताऱ्यातील ही सगळ्यात नावाजलेली एक स्पर्धा मानली जाते घाटमात्यांवरची ही स्पर्धेमध्ये हजारो स्पर्धक धावत असतात राज्यभरातून नव्हेच तर देशभरातून स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच एक या स्पर्धेचा जो माहोल आहे तो आपण आता शिगेला पोचल्याचं पाहायला मिळत आहे घाट वरती येताना हे स्पर्धक आपण पाहतोय ही बारावं वर्ष असलेलं या स्पर्धेमध्ये आत्ता साडेसात हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला आहे अतिशय उत्साहाचं वातावरण मानलं जातं राज्यभरातून अनेक प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारीही या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हे स्पा... लोक या स्पर्धक या ठिकाणी यामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहायला मिळतंय अनेक कौतुकाच्या गोष्टी या, कौतु या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याचं ही आहे कारण याच्यामध्ये अपंग जे स्पर्धक आहेत तेही यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतात लहान मुलांनाही पिता खांद्यावर घेऊन धावताना आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळत असतात यामध्ये स्पर्धक असतात अतिशय उत्साहाचं वातावरण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं या स्पर्धेचा फ्लॅग ऑन हा सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला नंतरच या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे अतिशय एक आगळं वेगळं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रत्येक वर्षी या स्पर्धेच्या कालावधीत पाऊस धुकं यांचा एक सामना वेगळ्या पद्धतीनं स्पर्धक अनुभवत असतात मात्र यंदा थोडस उघडीप असल्यामुळे थोडासा स्पर्धकांना त्रास याचा होऊ शकतो मात्र हा जरी त्रास असला तरी एक वेगळं वातावरण उत्साहाचं वातावरण या स्पर्धकांमध्ये पाहायला मिळतंय आणि हा स्पर्धकांचा जो उत्साह आहे तो शेवटपर्यंत अशाच पद्धतीने राहतो यात शंका नाही राहुल तपासे एबीपी माझा सातारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट